आज आपण सामान्य ज्ञानावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपण आज 10 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला, जागतिक दूरसंचार दिन कोणत्या दिवशी असतो? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जागतिक दूरसंचार दिन 17 मे रोजी असतो. पुढील प्रश्न घेऊयात, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र हा होय. पुढील प्रश्न घेऊयात, कलेप्पी हे महत्वाचे बंदर कोणत्या राज्यात आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. कलेप्पी हे महत्वाचे बंदर केरळ राज्यात आहे. पुढील प्रश्न घेऊयात, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव शेरवली हे होय. पुढील प्रश्न घेऊयात, सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. सायमन कमिशन भारतात 1928 साली आले होते. पुढील प्रश्न घेऊयात, गोवा राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. पुढील प्रश्न घेऊयात, भारतात आलेले पहिले युरोपियन कोण होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारतात आलेले पहिले युरोपियन पोर्तुगीज हे होय. पुढील प्रश्न घेऊयात, देशांमधील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. देशातील पहिले बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद या 2 शहरादरम्यान धावणार आहे. पुढील प्रश्न घेऊयात, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची पहिली पाणबुडी INS अरिहंत ती होय. पुढील प्रश्न घेऊयात, भारताचे पहिले स्मार्ट विलेज कोणते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट विलेज हरिसाल हे होय. पुढील प्रश्न घेऊयात, काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. काझीरंगा अभयारण्य एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न घेऊयात, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतात? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. पुढील प्रश्न घेऊयात, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. चले जाव चळवळ 1942 साली सुरू झाली. पुढील प्रश्न घेऊयात. भारत आणि कोणत्या साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. भारताने 1993 साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. पुढील प्रश्न घेऊयात. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. रौलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न घेऊयात. इंडिया गेट ही वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. इंडिया गेट ही वास्तू दिल्ली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न घेऊयात. हेल्सिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. हेल्सिंकी हे शहर फिनलँड या राज्याची राजधानी आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये द्यावे. सामाजिक न्याय दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.